पहले बार ये स्टार्ट। थी। जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन पुढच्या 15 ते 20 मिनिट बांगलादेशी घुसखोरी हे देशाच्या सुरक्षेला असलेले सर्वात मोठे आव्हान या विषयावरती बोलणार आहे। देशाची सुरक्षा दोन प्रकारची असते, बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा। बाह्य सुरक्षेमध्ये आपल्या समोर चीन आणि पाकिस्तानचे आव्हान आहे, जे आपण चांगल्या पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देतो आहे। अंतर्गत सुरक्षेमध्ये आपल्या समोर 4 मोठी आव्हाने आहेत। काश्मीरमध्ये चाललेलं काश्मीर खोऱ्यातील छुपयुद्ध, नक्षलवाद, माओवाद किंवा डावा दहशतवाद, भारताच्या इतर भागामध्ये होणारे मधूनमधून दहशतवादी हल्ले किंवा स्फोट, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईशान्य भारत आणि भारताच्या इतर राज्यांमध्ये होणारी बांगलादेशी घुसखोरी। काही दिवसापूर्वी भारत सरकारने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन प्रमाणे बांगलादेशींची मोजणी केली आसामच्या राज्यामध्ये, आणि असे दिसून आले की 2.5 कोटी आसामच्या लोकसंख्येमध्ये 40 लाखहून जास्त अवैध बांगलादेशी असावे। अर्थात यामध्ये काही चुका असू शकतील ज्या येणाऱ्या दिवसांमध्ये पूर्ण केल्या जाईल, पण हे नक्की की प्रचंड संख्येमध्ये अवैध बांगलादेशी आज आसाममध्ये आहेत। यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की यापुढे करायला काय पाहिजे। आपण पुढच्या 15 मिनिटांमध्ये सर्वात प्रथम बघू की बांगलादेशी घुसखोरीचा इतिहास काय आहे, घुसखोरी होण्याची वेगवेगळी कारणे काय होती, घुसखोरीची सध्याची परिस्थिती काय आहे, आणि सर्वात जास्त महत्त्वाचे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण ज्याविरुद्ध काय करायला पाहिजे सरकारच्या लेवलला आणि सर्वसामान्य जनतेच्या लेवलला। घुसखोरीचा इतिहास 47 च्या आधीच सुरू होतो। फील्ड मार्शल वेवेल जे भारताचे गव्हर्नर होते 46 साली, त्यांनी आपलं पुस्तक व्हॉइसरॉय जर्नल यामध्ये म्हटलेलं आहे की ईस्ट पाकिस्तानचे त्यावेळचे असलेले पंतप्रधान बांगलादेशी किंवा पाकिस्तान्यांना भारताच्या आसाममध्ये पाठवून आसाम हा पाकिस्तानचा भाग करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याकडे आपल्या नेतृत्वाने पुरेसे लक्ष दिले नाही, परंतु एक अतिशय देशभक्त त्यावेळचे आसामचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री गोपीनाथ बोर्दलॉय यांनी आसाम पाकिस्तानमध्ये जाण्यापासून थांबवला। महम्मद अली जिन्हा जे पाकिस्तानचे जनक होते, त्यांचे पर्सनल सचिव मोइनुल हक चौधरी हे 47 नंतर पाकिस्तानमध्ये जाण्याच्या ऐवजी भारतामध्येच थांबले। त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये मी आपल्याला आसाम एका चांदीच्या तबकामध्ये आणून देईन। त्यानंतर पद्धतशीर घुसखोरी करण्यात आली। वेगवेगळ्या राज्य सरकारांनी, मग ती पश्चिम बंगालची असो की आसामची असो की ईशान्य भारतातल्या इतर राज्यांची, मतपेटीच्या राजकारणाकरता या बांगलादेशींना भारतामध्ये येऊ दिले। फक्त 3च मुख्यमंत्री असे होते की ज्यांनी ही घुसखोरी थांबवण्याची प्रयत्न केला, ज्यामध्ये गोपीनाथ बोर्दलॉय, विमल प्रसाद छालिया आणि विष्णुकुमार मेधी हे असे मुख्यमंत्री होते की ज्यांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केला। परंतु आसामचे गव्हर्नर बी के नेहरू जे नेहरू गांधी फॅमिलीचे एक महत्वाचे सदस्य होते, त्यांनी आपले पुस्तक नाइस गाईज फिनिश सेकंड यामध्ये म्हटलेले आहे की ईशान्य भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरी करण्याकरता त्यावेळचे काही जण जबाबदार होते, ज्यामध्ये मोइनुल हक चौधरी
जे जिन्हाचे जिन्हाचे पर्सनल सेक्रेटरी जे भारतात राहिले, याच्याशिवाय फखरुद्दीन अली अहमद यांनी या घुसखोरांना इथे राहण्याकरता मदत केली। ज्या ज्या वेळेला घुसखोरांच्या विरुद्ध अभियान सुरू व्हायचे त्यावेळेला ही मंडळी सरकारला घाबरवायची की जर तुम्ही या घुसखोरांच्या विरुद्ध कारवाई केली तर आम्हाला ते आवडणार नाही आणि यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला पराभव होईल। या भीतीमुळे सदैव घुसखोरांच्या विरुद्ध कारवाई केली गेली नाही। पुढचे 10 वर्ष लेफ्टनंट जनरल एस के सिन्हा हे आसामचे गव्हर्नर होते। त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये यावी मेन्शन केलेला आहे आणि त्यांनी या करता एक अतिशय डिटेल अहवाल करून भारताच्या राष्ट्रपतींकडे, पंतप्रधानांकडे, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरकडे आणि इतर होम मिनिस्ट्री, फॉरेन मिनिस्ट्री, सगळ्या महत्त्वाच्या मंत्री आणि नोकरशाहीकडे तो पाठवला। परंतु या देशभक्त राज्यपालांच्या रिपोर्टवरती कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, उलटे त्यांच्यावरतीच एक खटला करावा असे कारस्थान त्यावेळेचे काही राज्यकर्ते करत होते। त्यानंतर लेफ्टनंट जनरल अजय सिंग जे आसामचे गव्हर्नर बनले त्यांनी पण अशाच प्रकारचा रिपोर्ट केला आणि ही घुसखोरी हा भारताला लागलेला कसा मोठा कॅन्सर आहे याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला। लेफ्टनंट जनरल जमीर महमूद हे भारताच्या ईस्टर्न कमांडचे मुख्य होते। त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्याकडे अहवाल पाठवला की या घुसखोरीमुळे आसामचा काश्मीर बनण्याची शक्यता आहे आणि एवढेच नव्हे तर सिलिगुडी कॉरिडॉर जो ईशान्य भारताला बाकीच्या देशाशी जोडतो तिथे यांची संख्या 90% झाली आहे आणि गरज पडली तर या कॉरिडॉरला ते तोडून ईशान्य भारताला भारतापासून कायमचे वेगळे करू शकतील। या रिपोर्टवरती सुद्धा सरकारने कधीच लक्ष दिले नाही। त्यानंतर आसाममध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं सुरू झाली, त्याचा परिणाम 1986 राजीव गांधी आणि आसाम स्टुडंट्स युनियनमध्ये एक करार झाला ज्यामध्ये या सगळ्या घुसखोरांना परत पाठवण्याचे ठरले। मात्र त्यानंतर पुढे काहीही कारवाई झाली नाही। त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टनी वेगवेगळ्या वेळेला अशा प्रकारची डायरेक्शन देऊन की यांना शोधा यावरती काहीही कारवाई केली गेली नाही। 2006 सुप्रीम कोर्टने सांगितले की यावरती तुरंत कारवाई केली जावी आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सला तयार करून त्यांना शोधले जावे। परंतु 2006 तर 14 यावरती काहीही कारवाई केली गेली नाही, कारण एकच मतपेटीचे राजकारण। शेवटी 2014 ज्यावेळेस सोनोवाल सरकार सत्तेवरती आले त्यावेळेस त्यांनी यावरती कारवाई करायला सुरुवात केली आणि शेवटी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा मसुदा आत्ताच काही दिवसापूर्वी देशासमोर मांडण्यात आलेला आहे। याशिवाय आपण काही चांगल्या गोष्टी ज्या करत आहोत, आपण बांगलादेशशी आपले संबंध हे अतिशय चांगले सुधारलेले आहे, ज्यामुळे जे बांगलादेशी घुसखोर आपण पकडू त्यांना आपल्याला बांगलादेशमध्ये पाठवणे हे शक्य होईल। एवढेच नव्हे तर ही घुसखोरी थांबवण्याकरता आपण बांगलादेशला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत देत आहोत, ज्यामुळे बांगलादेशींना तिथेच नोकऱ्या तयार होतील आणि त्यांना रोटी कपडा मकान करता भारतामध्ये येण्याची गरज ही कमी होईल। एवढेच नव्हे तर आज बांगलादेशमधून सर्वात जास्त लीगल मायग्रंट्स हे मिडल ईस्ट आणि आखाती देशांना पोहोचवले जात आहेत, ज्यामुळे नवीन घुसखोरी होण्याची शक्यता आता थोडीफार नक्कीच कमी होऊ शकेल। सध्याची परिस्थिती काय आहे, घुसखोरीची कारणं काय आहे? आज
असं समजलं जातं की पश्चिम बंगालची जी लोकसंख्या 12-13 कोटीच्या आसपास आहे त्यामध्ये कमीत कमी 25% हे बांग्लादेशी घुसखोर आहे। हे आकडे 2010 आहे आणि आता 2018 ही संख्या कमीत कमी 29-30% गेली असावी। आज आसाममध्ये घुसखोरांना प्रवेश मिळत नाही, परंतु 4,500 भारत आणि बांग्लादेशची जी सीमा आहे त्या सीमेतला 50% भाग हा पश्चिम बंगालशी जोडलेला आहे आणि तिथून अवैध घुसखोरी ही जोरात सुरू आहे। घुसखोरीची कारण काय आहेत? घुसखोरीचे मुख्य कारण पश्चिम बांग्लादेश मध्ये असलेली गरिबी, तिथे असलेली जमिनीची कमी आणि त्या मानाने भारताच्या ईशान्य भारतामध्ये असलेल्या अनेक नोकऱ्या अनेक काम। याशिवाय आता नवीन पद्धत अशी होते आहे की आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये आणि इवन ईशान्य भारतातल्या इतर लहान राज्यांमध्ये त्यांची संख्या प्रचंड झाल्यामुळे तिथले लोक या आव्हानाला तोंड देण्याकरता आता तयार होत आहेत। कुठलंही ईशान्य भारताचं लहान राज्य त्यांना आपल्याकडे जीव द्यायला तयार नाही। म्हणून सध्या जे होत आहे पश्चिम बंगालमध्ये त्यांना स्मगलर्सच्या थ्रू आणलं जातं आणि तिथे आलं की कारवाई अशा प्रकारची होते। आज बांग्लादेश मधल्या अनेक संस्था या घुसखोरांना आत येण्याकरता मदत करतात। कुठून आत यायचे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या कुठल्या चौकीला पैसे द्यायचे, त्यांना डॉक्युमेंट्स जी पश्चिम बंगालमध्ये बनवून द्यायची, मग ती राशन कार्ड असो की पासपोर्ट असो की आधार कार्ड असो की इतर गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असो, हे सगळं कामे एजंट्सच्या द्वारे केलं जातं। एवढंच नव्हे तर त्यांना ज्या शेवटच्या राज्यामध्ये वसवायचं असेल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये किंवा बिहारमध्ये किंवा छत्तीसगडमध्ये किंवा केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये, त्यांना तिथली थोडीफार भाषा पण शिकवली जाते। जर त्यांना मध्ये कोणी पोलिसांनी पकडलं तर त्यांना उत्तरं कशी द्यावी याविषयी पण सांगितले जाते। अशा प्रकारचं पूर्ण ट्रेनिंग त्यांना देऊन रात्रीच्या वेळेला सुस्त बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या कुंपणातून त्यांना बाहेर त्यांना भारताच्या आत आणले जाते आणि मग त्यांना पश्चिम बंगालमध्ये या विषयावरती पुढचे ट्रेनिंग दिले जाते। काही ट्रेनिंग दिल्यानंतर तिथले एजंट्स त्यांना महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा बिहार अशा राज्यांकडे घेऊन जातात। महाराष्ट्रामध्ये आलं की तिथले सुद्धा एजंट्स त्यांना कुठे नेमके जायचे ते दाखवतात, ज्याच्यामुळे त्यांना नेमकं कुठे जायचं या जागा माहिती असतात। तिथे अनेक संस्था, लोकल संस्था त्यांना तिथे राहण्याकरता, रोजगार मिळवण्याकरता, काम करण्याकरता मदत करतात। जर पोलिसांची तिथे रेड येत असेल तर त्यांना पहिलेच तिथून सावध करून दुसऱ्या जागी हे पाठवले जाते। बांगलादेशी घुसखोरीमुळे भारतावरती काय परिणाम होत आहेत? सर्वात मोठा परिणाम आज भारतातल्या लोकांच्या नोकऱ्या कमी होत आहेत। भारतामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाकरता आंदोलने सुरू आहेत, परंतु हे समजायला पाहिजे की सर्वात जास्त नोकऱ्या आणि भारतामध्ये असलेले रोजगार, मग ते बांधकाम क्षेत्रातले असो की मजदुरी क्षेत्रातले असो की नावीवर बोटींवरती जाण्याकरता असो, शेतांमध्ये काम करणारे असो, हॉटेलमध्ये काम करणं असो, फ्लायओव्हरवरती काम करणं असो, कुठली कौशल्याची कामं, मग ती सुतार कामं किंवा सिमेंटची कामं करणं असो, कुठली रिपेअरची कामं करणी असो, भाजीपाला विकणं असो, या सगळ्यांमध्ये बांगलादेशींनी प्रचंड प्रमाणामध्ये घुसखोरी केली आहे। कारण ते मेहनत करण्याकरता तयार आहेत आणि थोड्याशा पैशामध्ये जास्त काम करतात। यामुळे आपल्या जनतेच्या पोटावरती फार मोठा परिणाम होतो आहे आणि त्यामुळे आपल्या समोर असलेले रोजगाराच्या संध्या या प्रचंड कमी होत आहेत। एवढेच नव्हे तर भारत सरकारच्या इतर ज्या सवलती आहेत त्याचा ते वापर करत आहेत
म्हणजे जर गरिबीच्या रेषेखालती असेल तर फ्री मेडिकल, फ्री राशन्स, इलेक्ट्रिसिटी स्वस्तात मिळणं, गॅसची सबसिडी मिळणं, अशा प्रकारच्या अनेक सोयी ज्या फक्त भारतीय नागरिकांना मिळायला पाहिजेत त्या सगळ्या त्या ते घेण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे नुकसान हे ओरिजिनल भारतीयांचे होते आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अनेक आव्हानं आहेत. खोट्या नोटांमध्ये महाराष्ट्रामध्ये पकडले गेल्या लोकांमध्ये सर्वात जास्त संख्या ही बांगलादेशी घुसखोरांची होती. अफू गांजा चरस याची आयात करणे, ती विकणे, चोऱ्या आणि डाका घालणे, अशा प्रकारच्या कारवाया, लॉन ऑर्डर्सच्या मध्ये कामं करणे, दगडफेकीमध्ये भाग घेण्याकरता लोकांना, अनेक आंदोलकांना मदत करणे, याच्याशिवाय गरज पडली तर दहशतवादी कृत्य करणे. आज जमाते इस्लामी बांगलादेशी नावाची दहशतवादी संघटना आहे ज्यामध्ये बांगलादेशींची संख्या मोठी आहे आणि असे मानले जाते की त्यांचे आज पश्चिम बंगाल आणि भारताच्या इतर भागामध्ये अनेक छुपे सेल तयार असावेत. म्हणूनच गरज आहे की हे जे बांगलादेशी ज्यांची ओळख नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सच्या द्वारे आसाममध्ये करण्यात आली तशाच प्रकारची ओळख आज पश्चिम बंगालच्या शिवाय ईशान्य भारतातली इतर राज्ये आणि मुख्य महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा करण्याची गरज आहे. कारण मानले जाते की आज बांगलादेशींची भारतामधली असलेली संख्या ही 5 ते 6 कोटीच्या मध्ये असावी आणि घुसखोरी अजून थांबलेली नाही, अजून ती वाढणारच आहे. याशिवाय सरकारी आकडे म्हणतात की ही संख्या 2.5 ते 3 कोटीच्या मध्ये असावी. खरे काय हे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सच्या प्रमाणे चेक केले गेले तरच ते आपल्याला कळू शकेल. प्रश्न असा होतो की सरकारने करायला काय पाहिजे आणि सामान्य नागरिकांनी काय करायला पाहिजे. सर्वात महत्वाचे, सामान्य नागरिकांनी आज आपल्या सुरक्षा एजन्सीजचे, पोलिसांचे कान आणि डोळे बनून आपल्या भागात कोणीही ज्याच्याकडे पश्चिम बंगाल किंवा ईशान्य भारतातली ओळखपत्र आहेत त्याचे व्हेरिफिकेशन हे पोलिसांच्या मदतीने करणे गरजेचे आहे. समजा एखाद्या व्यक्तीजवळ पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्याचे एक ओळखपत्र असेल तर त्याचे व्हेरिफिकेशन पोलीस हे अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि तो खरोखरच तिथला रहिवासी आहे की नाही हे चेक करू शकतात. परंतु याची माहिती पोलिसांना देण्याची जबाबदारी ही सामान्य नागरिकांची आहे. पोलिसांच्या समोर ज्यावेळेस अशी माहिती येते लगेचच ते याच्यावरती कारवाई करतात. त्यांना अर्थातच ज्युडिशियरीकडून सुद्धा मदत मिळण्याची गरज आहे. कारण अनेक वेळा ज्युडिशियरी बांगलादेशींना जामीन दिले की हे लगेचच गायब होतात. याच्या पुढे त्यांच्यावर चालणारे खटले हे कमीत कमी वेळामध्ये संपवण्याची गरज आहे आणि त्यांना कायद्याप्रमाणे जी शिक्षा मिळेल त्यानंतर लगेचच त्यांना बांगलादेशमध्ये पाठवणे हे गरजेचे आहे. याकरता बांगलादेश सीमेवरती असलेले बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, होम मिनिस्ट्री, राज्य सरकारे, पोलीस, सामान्य नागरिक या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. लक्षात ठेवावे की बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला एक कॅन्सर आहे आणि ज्या पद्धतीने त्यांची लोकसंख्या वाढते आहे हा भारताच्या सुरक्षेला असलेला एक प्रचंड मोठे आव्हान आहे. म्हणूनच सामान्य नागरिकांनी याविषयी सगळ्या राजकीय पक्षांना हे विचारणे गरजेचे आहे की बांगलादेशी घुसखोरांविषयी तुमच्या पक्षाचे धोरण काय. कुठलाही राजकीय पक्ष जो त्यांचं समर्थन करतो त्यांना निवडणुकीमध्ये त्यांच्या विरुद्ध मतदान करून त्यांना धडा शिकवणे हे गरजेचे आहे. 2018 आणि 2019 मध्ये भारताच्या विविध राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे, त्यावेळेला बांगलादेशी घुसखोरी हा एक इलेक्शनचा मोठा मुद्दा बनवण्याची गरज आहे, ज्यामुळे सगळेजण कान आणि डोळे उघडे ठेवून या धोक्याला
तोंड देण्याचा प्रयत्न करते. आपण जर हे केले नाही तर आपल्या समोर भयंकर मोठे आव्हान उभे राहू शकते. लक्षात ठेवावे की पुढच्या काही वर्षांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे 15-20% बांगलादेशी किनारा हा पाण्याखाली जाणार आहे. तिथे 2 कोटीहून जास्त बांगलादेशी राहत आहेत. त्यांची जमीन जर पाण्याखाली गेली तर ते कुठे जातील? अर्थातच ते भारतामध्ये येतील. म्हणून बांगलादेशी घुसखोरांवरती लक्ष ठेवणे ही येणाऱ्या काळाची गरज आहे. आणि मला खात्री आहे की सगळे देशभक्त देशप्रेमी नागरिक सगळ्या राजकीय पक्षांना विविध संस्थांना हा प्रश्न विचारतील की तुमचे बांगलादेशी घुसखोरांच्या विरुद्ध धोरण काय आहे आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतील. जय हिंद. याच विषयावरती माझे पुस्तक आहे बांगलादेशी घुसखोरी 2021 पूर्वी आसाम किंवा पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री एक बांगलादेशी. हे पुस्तक भारतीय विचार साधना पुणे यांच्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना या पुस्तकाची विषयी माहिती पाहिजे असेल आपण तिकडून हे पुस्तक नक्कीच घेऊ शकता. जय हिंद.